ना रस्ता ना पाणी, अंडाभर पाण्यासाठी करावी लागते वणवण, मूलभूत गरजांसाठी आजही करावा लागतोय संघर्ष, 600 लोकसंख्या असलेली वस्तीच विकासापासून वंचित, या गावात जाण्यासाठी करावी लागते 6 किलोमीटरची पायपीट, खेड तालुक्यातील कावळे गाव विकासापासून वंचित, मूलभूत गरजांसाठी आजही करावा लागतोय ग्रामस्थांना संघर्ष, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कावळे धनगरवाडी आज ग्रामस्थ सांगतात. आजारी पडलो, माझी दवाखान्यात जाण्याची सोय नाही, रस्ता नाही, परत पाण्याची सोय नाही, दवा आमची रस्त्याची पाण्याची ही सरकारची सोय करावी. आम्हाला चालवत नाही, हलवत नाही, जागवत नाही, आम्हाला झोली करून पोराला वडू ताणून दवाखान्यात नेतात. इथला 2 कोसा आमचा रस्ता तिकडे लांब, आम्ही कशी वस्ती करावी, कसं राहावं, काय करावं, तुझे जिकडे तिकडे रस्ते दारोदार गेले, पाणी गेलं दारोदार, आम्हाला पाण्याचा टाक मिळत नाही. ही सरकारने आमची नकल गेली, विनंती आहे आज जोडून. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत, मात्र दुर्दैवाने त्यांच्याही नशिबी हाच संघर्ष. शाळेत येण्याजाण्यासाठी 1-1 तासाची शकतात. त्यामुळे या कावळे गावाची सरकारने गंभीर दखल घेऊन त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी इथले ग्रामस्थ हात जोडून विनंती करत आहेत. इथे अजून कुठल्याही गोष्टीची सुविधा काही झाल्या नाहीत, कुठले अधिकारी कोण कर्मचारी येत नाहीत, त्यामुळं आमच्या इथे आम्ही खूप दुर्गम भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहणारी लोक वस्ती आहे आमची, त्यामुळे भरपूर इथे या ठिकाणी काही लोक मृत्युमुखी पडत आहेत, काही जंगलातून वाघ शिव सर्व काही जनावरांची भीती आहे, कुठल्या गोष्टीचा मार्ग नसल्या कारणाने आमच्याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावून आमच्या थोडा विकासाचा विकास करण्याची योजना करावी. कारण का आमचे लहान बालक आहेत, शाळासुद्धा 5-5, 6-6 किलोमीटरवरती शाळा आहेत, त्यामुळं मुलांचे शिक्षणाचे पण नुकसान होते. तसं रस्त्याचा मी प्रस्ताव डोंगरी विकासमधून तांडावस्तीतून योगेश दादा कदम यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव दिलेला आहे.
त्याच्या अगोदर म्हणजे गेल्या 25 वर्षापासून रामदास साधनांकडे ह्या तांडावस्तीचा प्रस्ताव दिलेला होता, पण अद्याप त्याचं काही काम झालेलं नाही. तरी आता नवीन प्रस्तावाने योगेश दादांनी